पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिली त्यावरून वादंग निर्माण झालेलं असतानाच पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की पंतप्रधान यांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासूनच सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. 3 गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. SPG या सर्वांचा कंट्रोल करत असते व SPG गृहखात्याअंतर्गत येते. अमित शाह हे या यंत्रणाचे प्रमुख असल्यामुळे या घटनेमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचे उत्तर देशाचे गृहमंत्रीच देऊ शकतात, शिवाय असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना, हेही त्यांनी सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केल्या. पुढे ते म्हणाले की सध्या 5 राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी ही नौटंकी सुरू असून भाजप जनतेचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी असे विषय डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीने काम करत असते. देशाचे पंतप्रधान नेहमीच अनेक रूप बदलत असतात, त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून त्यांची ही नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली असून त्यातूनच दूध का दूध व पाणी का पाणी होईल, असेही पटोले म्हणाले. मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्यामुळे तेथील शेतकरी नाराज आहेत, असेही पटोले म्हणाले. सर्वप्रथम मी आपल्याला पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रोग्राम दिलेला होता त्याचा पूर्ण कार्यक्रमाचं अपडेट मी तुमच्या समोर ठेवतो आहे. आणि हा सगळा सिक्युरिटीच्या आधारावर हा सगळा निर्णय राज्य सरकारने त्या पद्धतीचा घेतलेला होता. पण जी काही आता नौटंकी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नरेंद्र मोदीच्या रूपाने केली जाते आहे त्याची वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडलीच पाहिजे. आपण पाहताय की गृह खातं केंद्रातलं त्यांचे प्रमुख अमित शाह स्वतः आहे. पंजाब सारख्या आतंकवादी हमला सातत्यानं त्या ठिकाणी होता आणि अशा राज्यात देशाचे प्रधानमंत्री तिथं जातात त्यावेळेस 15 दिवसांपूर्वीपासून सगळ्या सिक्युरिटीच्या व्यवस्था बघितल्या जातात. केंद्रीय ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत, 1 नाही 3-3 यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्याची माहिती घेतली जाते. SPG त्याच्यासाठी पूर्ण त्याचा कंट्रोल SPGच्या ताब्यात असतो, ते केंद्रीय गृह खात्याच्या ताब्यात असतात. आणि ही कालची जी घटना झाली त्याच्यामध्ये पंजाबचं सरकार जबाबदार आहे अशा पद्धतीचं भासून पुन्हा एक नौटंकीचा आधार करून 5 राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का, असा हा प्रयत्न भाजपच्या वतीनं चाललेला आहे का? खरं तर या घटनेच्या मागे देशाचे गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही आहे ना, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भाजप जनतेचे प्रश्न, जी महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावरचं विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं प्रधानमंत्री तर खऱ्या अर्थानं तिथं अनेक रूप रोज बदलवतात तशा पद्धतीचं एक रूप या निमित्तानं निर्माण करणं, नौटंकी करणं, ही काही कालची घटना होती का, हा प्रश्न या निमित्तानं भाजपला आम्ही विचारतो.